दरम्यान ज्या जमिनीवरून वाद झाला त्या ठिकाणावरून आधीची माहिती देता आमचे प्रतिनिधी निकेश शार्तोल ज्या जागेच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी म्हणजे गायकवाड यांच्यावरती गोळीबार केला सध्या त्या जागेवरती आपण आहोत ही द्वारली गावातली ही जागा आहे एकंदरीत पाच एकर पर्यंत ही जागा आहे आणि ह्या ही जागा जी आहेत आमदार गायकवाड यांनी कुठे ते रीती ताबा ह्याच्यावरती मिळवल्याचा आरोप जो आहे तो स्थानिकांनी आणि महेश गायकवाड यांनी केला होता या जागेवरनं सतत त्यांच्यामध्ये खटके उडत होते वाद होत होते हे वाद इतके विकोपाला पोचले टोकाला पोचले की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार केलेला आहे ही जागा संपूर्ण मोठी आहे त्याला जे कंपाऊंड आहे ते आमदार गायकवाड यांनी लावलेला आहे आणि ह्याच कंपाऊंडचा विरोध जो आहे तो महेश गायकवाड यांनी केला होता या ठिकाणी मोठा वाद झाला होता दोन दिवसापूर्वीच गणपत गायकवाड ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर स्थानिक महिलांनी त्यांना घेराव घातला होता त्यांचा विरोध जो आहे तो या ठिकाणी आल्यावरती केला होता त्यानंतर हा वाद वाढत गेला आणि काल याच ठिकाणी कंपाऊंड वॉल लावल्याच्या वा लावल्यामुळे जो आहे वाद झाला आमदार गणपत गायकवाड यांचा जो मुलगा आहे त्या मुलासोबत महेश गायकवाड यांचा वाद झाल्याच्या नंतर हा वाद थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोचला आणि पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमोर चर्चा सुरू असताना गणपत गायकवाड यांनी आणि त्यांचे जे साथीदार आहेत त्यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या मित्रावरती थेट गोळीबार केला आणि ह्या गोळीबारामध्ये हे दोघेही महेश गायकवाड आणि त्यांचा साथीदार जबर जखमी झालेला आहे कॅमेरामन विकी सह निकेश शारुल पुडारी न्यूज कल्याण